शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बर्डे, पाणीवेस तालीमचे प्रमुख चंद्रकांत वानकर, ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्या हस्ते या 121 मूर्तींचं वाटप झालं. सोलापूर शहर जिल्ह्यासह कर्नाटकातील बागलकोट, विजयपूर तसंच आंध्र प्रदेशातील, हैदराबाद, तेलंगणा राज्यातील अनेक जिल्ह्यातील शिवजन्मोत्सव मंडळांनाही मूर्ती देण्यात आल्या. मूर्ती वाटप झाल्यानंतर या सर्व मंडळांच्या अध्यक्षांचा सत्कार पुरुषोत्तम बर्डे, पद्माकर काळे, राजन जाधव, चंद्रकांत वानकर, शिवजयंती मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब रोडगे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती वाजत गाजत आपापल्या मंडळात गावांमध्ये नेल्या. या प्रसंगी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमाला सभागृह नेते संजय कोळी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर, धनंजय डिकोळे, मनोज शेजवाल, व्यंकटेश चाटला, प्रभाकर जामगुंडे, राजमहिंद्र कमटम, नरेंद्र काळे, नगरसेवक अमोल शिंदे, नगरसेवक गुरुशांत धुत्रगावकर, शिवानंद पाटील, श्रीनिवास रिकमल्ले, भारत बडूरवाले, रवी कैयावाले, अमर पुदाले, संयोजक नगरसेवक सुनील कामाठी, अनंत जाधव, नगरसेविका राधिका पोसा, रामेश्वरी बिर्रू, प्रतिभा मुदगल, मनोहर सपाटे, बिज्जू प्रधाने, श्रीकांत डांगे, लहू गायकवाड, राजकुमार काकडे, गजानन कलशेट्टी, प्रियांका डोंगरे, आरती हुल्ले यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम तमाम शिवभक्तांना माझ्याकडून, गटातील मित्र परिवाराकडून शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षी 101 मूर्तीचा वाटपचा कार्यक्रम झालेला आहे आणि महाराष्ट्रात सोडून तेलंगणा, कर्नाटका, हैदराबाद व शहर जिल्ह्याच्या बाहेर पण भरपूर मूर्त्या गेलेल्या आहेत. या कार्यक्रम आत्ताच यशस्वी पार पडल्याबद्दल सगळ्यांचं सहकार्य लाभलं आणि ते कार्यक्रम यशस्वी झाला. त्याबद्दल